पनवेल तालुक्यातील आदिवासी समाजाचे वन हक्काचे दावे आणि मूलभूत सोयी सुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार महेश बालदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर ही बैठक पार पाडली या बैठकीला विविध वाड्यांमधील आदिवासी समाजाचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते आदिवासींचे विविध प्रश्न आमदार महेश बालदी वन वनमंत्र्यांसमोर मांडले यापैकीवसनाचा प्रश्न, या ला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी यावेळी आमदार महेश बालदी यांनी केली या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार यांनी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत तात्काळ येथील ग्राम रस्ता लाईट पाणी यांसारख्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच उपस्थित भरत वाघे यांनी कर्नाळा आपटा आणि गुळसुंदा ग्रामपंचायत अंतर्गत गेली अनेक वर्ष आम्ही वन जमीन कसत आहोत या जमिनीवर भाजीपाला आणि फळझाडे लागवड करून आमची उपजीविका चालवत आहोत या जमिनीचे वन हक्काचे दावे दाखल केले असून त्यास मंजुरी देण्यात यावी अशी विनंती केली त्यास मंत्री महोदयांनी हे सर्व अधिकार यानना दिले असून, करून प्रश्न मार्गी अशी सूचना तालुका मोरे यांनी हशाची वाडी ताडपट्टी वाडी यांचा रस्त्याचा आणि दरडग्रस्त वाड्यांचा प्रश्न उपस्थित केला त्यावर मदत आणि पुनर्वसन मंत्रालयात संपूर्ण अधिकार दिले आहेत अशा धोकादायक दरड दरडग्रस्त वाड्यांचे त्वरित सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच कर्नाळा अभयारण्याच्या सुशोभीकरणासाठी विविध कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली जेणेकरून पर्यटन व्यवसाय वाढीस लागेल आणि रोजगार निर्मिती होईल या बैठकीवेळी आमदार महेश बांदी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत ज्येष्ठ कार्यकर्ते मंगेश वाकडीकर पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला राव कर्नाळा आर एफ ओ श्री राठोड कराडेचे माजी सरपंच विजय मिरकुटे किरण माळी सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत यांच्यासह विविध विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते